जय शिवरा भावनो, परत एकदा आपल्या एसके ग्राफिक्स या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावनो, आपण परत एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये परिचय पत्र डिझाईन घेऊन आलेलो आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघायचा, आणि व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक करा, नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ अपलोड होत असतात. आणि ही जी परिचय पत्र डिझाईन क्रिएट करून दिलेली आहे, तर ही आपल्या चॅनलवरली 8वी डिझाईन आहे भावनो. तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन. तर भावनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये दोन ठिकाणी पासवर्ड दिलेला आहे, तर पासवर्ड तुम्हाला कुठं बी मिळू शकतो, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. तर चला भावना, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावना, तुम्हाला पहिलं पिक्सल ॲप असतं ते ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीनं इंटरफेस दिसून जाणार आहे. हे मॉडर जे नाही ॲप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर भावना, आपण जे परिचय पत्र डिझाईन क्रिएट करून दिलेलं आहे त्याला फॉन्टची गरज पडणार नाही, डायरेक्ट तुम्हाला टायपिंग करून घ्यायची. तर भावना, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या. आणि व्हिडिओमध्ये दोन ठिकाणी पासवर्ड आहे तुम्हाला सांगितलंच आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसे तुम्हाला PLP फाईल ॲड करताना 3 डॉटला क्लिक करायचं. 3 डॉटला क्लिक केल्यानंतर खालून 3 नंबरचं ऑप्शन आहे ओपन .plp फाईल, तर त्याला क्लिक करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर तुम्हाला .plp ऑप्शनला क्लिक करायचं. तसे तुम्हाला जे फोल्डर दिलेलं आहे त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीनं परिचय पत्र म्हणजे डिझाईन दिसून जाणार आहे, तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतात, ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड. तर भावनो, माझी ॲड आहे त्याच्यामुळे तुम्ही ओपन ओनली म्हणजे ओपन अँड ॲड करून घ्या. माझी ॲड त्याच्यामुळे ओपन ओनली करून घेतो. सिम्पलपणे भावनो, ही डिझाईन तुमच्या पिक्सल ॲपमध्ये ॲड होऊन जाईल. तर भावनो, काय अशा पद्धतीने क्रिएट करून दिलेली. तर आता तुम्हाला याच्यात क्रिएट कशी करायची, काय करायची, टायपिंग कशी करायची, ते पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. तर भावनो, आता तुम्हाला याच्यात 3 डॉटच्या खाली लेअर आहे, याच्यावर क्लिक करायचं. आणि जे जे आपल्या टेक्स्ट क्रिएट करायचे त्या पूर्ण टेक्स्टवरली लॉक काढून घ्यायचे. सिम्पलपणे काय अशा पद्धतीनं आपल्याला लॉक काढून घ्यायचे भावांनो. तर आपण लॉक काढून घेऊया काय अशा पद्धतीनं. तर आता लॉक काढल्यानंतर आपलं आता नाव चेंज करायचे, तारीख चेंज करायची, उंची, जात काय अशा पद्धतीनं पूर्ण क्रिएट करायचं. तर भावना, आपल्याला फक्त याच्यावर क्लिक करायचं, पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं. एवढं झाल्यानंतर तुम्ही सिम्पलपणे याच्यावर नाव कट करून चेंजिंग करू शकता. तर सिम्पलपणे आता तुम्ही इथं डायरेक्ट नाव चेंज करून दाखवून देतो तुम्हाला. तर सिम्पलपणे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, पूर्ण तुम्हाला परिचय पत्र कसं क्रिएट करायचं, काय करायचं ते पूर्णपणे कळून जाईल. तर आपण इथं नाव टाईप करून घेऊया. तर काय अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला ज्यांचं परिचय पत्र क्रिएट करायचं त्यांचं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. तर सिम्पलपणे आपण इथं काय अशा पद्धतीनं नाव टाकून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं नाव टाकून घ्यायचं भावांनो. तर आपलं नाव टाईप झालेलं आहे. तसेच तुम्हाला आता इथं तारीख चेंज करायची, तर तारीख तुमच्या पद्धतीनं म्हणजे बड्डे तारीख राहते ती जन्माची, तर ती तुमच्या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. 12, 13, 14, 15 जे असेल ते तुमच्या पद्धतीनं. महिना कितवा आहे तर 8वा, 9वा, 10वा काय अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठरू शकता. साल कोणतं आहे, 5वं, 6वं काय अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीनं ठरू शकता. तसेच रास, तशी तुमच्या इथं पद्धतीने जी रास असली ती तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची. तसेच उंची, कैची उंची ज्यादा राहते, कैची उंची कमी राहते, तर त्याच पद्धतीनं आपण 6.21 काय अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता. तसेच रंग गोरा, काळा, सावळा काय अशा पद्धतीने तुम्हाला इथं चेंजिंग करून घ्यायची. तर जात काय असली, माळी, धनगर जे असलं ते तुमच्या पद्धतीनं क्रिएट करून तुम्ही इथं टायपिंग करू शकता भावांनो. तसेच कुलदैवत, कुलदैवत म्हणजे आपलं खंडोबा राहतो काय अशा पद्धतीनं, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तसेच खाली कुलदेवी झालं आणि कुलदैवत झालं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठेवू शकता. तसेच तुमचं शिक्षण जे असेल ते 10वी, 11वी, 12वी, BA तुमच्या पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता. सिम्पलपणे तुम्हाला एक कळून गेला असेल तर तसे तुम्हाला आता खालच्या स्टेपमध्ये यायचं. तसेच आता वडिलाचं नाव, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं वडिलाचं नाव तुम्ही इथं टाकू शकता. सिम्पलपणे तुमचा जो व्यवसाय राहतो शेती
काय नोकरीला असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही इथं टायपिंग करू शकता. तसेच खाली आईचं नाव आहे तर आईचं नाव बी तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या पद्धतीनं तुमचं जे असेल ते तुम्हाला इथं ज्यांचं परिचय पत्र क्रिएट करायचं असलं त्यांचं तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं. तसेच तुमचा म्हणजे ज्यांचा भाऊ राहतो कया बहीण राहते तुमच्या पद्धतीने तुम्हाला इथं भाऊच्या जागेवर बहीण करून घ्यायचं. तुमच्या पद्धतीने तुम्ही क्रिएट करून शिक्षण किती असतं भावाचं काय असतं ते पूर्ण तुम्हाला व्यवस्थितपणे टायपिंग करून दिलेली आहे. तसेच तुम्हाला खाल्ल्या स्टेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पत्ता तुमचा जो पत्ता राहतो तुम्हाला इथं टायपिंग करून घ्यायचा काय जे असेल ते पुढं तालुका तर तालुका तुमचा जो राहील तो तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा. तसेच तुमचा बुलढाणा तर बुलढाणा बी तुमचा म्हणजे जिल्हा बुलढाणा काय असतो तुमचा जिल्हा जालना जिल्हा काय परभणी काय अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करू शकता. तसेच खाली मोबाईल नंबर इथं सिम्पलपणे फक्त मोबाईल नंबर तुम्हाला एक काढून टाकायचे आणि इथं तुम्हाला टाईप करायचे सिम्पलपणे तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे. तसेच आता इथं गणपतीचा फोटो आपण क्रिएट करून म्हणजे इथं टाईप ॲड केलेला आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे आसन गणपतीचा फोटो एक्स्ट्रा राहा तर तुम्ही यो फोटो डिलीट मारून तुम्ही तुमच्या पद्धतीनं दुसरा फोटो ॲड करू शकता भावांनो. तर आपण परत तोच राहू देऊ कारण जे लग्न परिचयपत्र आपण क्रिएट केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण ठेवलं आहे. फक्त तुम्हाला चेंजिंग कशी करायची काय करायची सिम्पलपणे पूर्ण व्यवस्थितपणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही अजून मागचा व्हिडिओ म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल तर स्टार्टिंगपासून तुम्हाला कसं क्रिएट करायचं काय करायचं पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असून आपले तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भावानो कंजूसी नका करू. खाली लाल कलरचं बटन दिलेलं आहे त्याला फक्त क्लिक करायचं आणि बाजूची जी घंटी राहती तिला ऑलवर सेट करायचं कारण तुमच्यापर्यंत काही अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ मी घेऊन ये जाईन भावानो. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना खाली एक व्हिडिओला लाईक केलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त व्हिडिओला लाईक करा. तसे तुम्हाला आता परिचयपत्र गॅलरीमध्ये सेव्ह करायचं. सेव्ह करण्यासाठी फक्त इकडं प्लस आयकॉनच्या खिटून लेअर याच्यावर क्लिक करून सेव्ह इज गॅलरी ऑप्शन दिसन आणि आपलं फॉर्मॅट PNG घ्यायचं आणि आपली क्वालिटी राहते ती अल्टर घेऊन सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं कारण जे परिचयपत्र आहे पूर्ण HD क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. तर भावांनो आता फक्त वेळ लागेल कारण पूर्ण HD क्वालिटीमध्ये आपण तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे. तर बघू शकता आपलं गॅलरीमध्ये जे परिचयपत्र आहे ते सेव्ह झालेलं आहे. तर आपण तुम्हाला झूम करून दाखवून देऊया तर काय अशा पद्धतीने तुम्ही किती बी झूम केलं तर फाटणार नाही. तर भावांनो याची पूर्ण काळजी घ्या कारण तुम्ही फक्त कसं क्रिएट करायचं काय करायचं ते पूर्णपणे आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो. फक्त तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि असेच व्हिडिओ असं आवडता नंतर सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण पटकन पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.